नमस्कार, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण आलो आहोत रेड रॉक कॅनियनला। आणि हा जो रेड रॉक कॅनियन आहे तो एक नॅशनल पार्क आहे। आणि इकडे असे लाल जे रॉक्स असतात ते आपल्याला इथे बघायला मिळतात आणि खूप चांगला खालून इथे व्ह्यू येतो। तर आता हे सगळं आपण आज बघणार आहोत। तर आजचा व्हिडिओ आपण चला चालू करूया। तर हे जे कॅनियन आहे ते असं हायकिंगला, चढायला, क्लाइंबिंगला हे खूप असं इकडे फेमस आहे। तर आता चला हा व्हिडिओ चालू करूया। ते लोक हायकिंग करायला पण आले होते, खूप अशी तयारी करून, त्यांचं सगळं मटेरियल्स घेऊन, हायकिंगचे सगळं जे लागतं ते सगळं घेऊन प्रिकॉशन करून इकडे हाईक करत होते। तर तुम्हाला ही आता जी वस्तू दिसतीये ते काय आहे ते तुम्ही नक्की गेस करा। आणि तुम्हाला एंड एंड व्हिडिओच्या एंडपर्यंत तुम्हाला त्याचा ॲन्सर मिळेल। तर आम्ही खूप अशी जास्त वरती हाईक नाही केली, मी थोडीशीच हाईक केली। तर आता चला आता मी माझा सगळ्यात पहिले हायकिंगचा एक्सपिरियन्स कसा आहे ते तुम्हाला आता दाखवतो। इकडे रेड रॉक कॅनियनमध्ये जेव्हा तुम्ही हाईक करत असता तेव्हा पाय घसरायची अशी शक्यता असते, कारण की असे दगडांवर असे छोट्या छोट्या खाचा असतात, म्हणून इकडे केअरफुली अशी हाईक करायला लागते। म्हणून इकडे लोक खूप इक्विपमेंट घेऊन येतात हाईक करायला। इकडे असं वेगवेगळ्या कलरचे असे रॉक दिसत आहेत, वरती असे रेड कलरचे रॉक आहे। तिकडे असे लोक हायकिंग करताय, रॉक क्लाइंबिंग करताय, तुम्हाला दिसताय का लोक? तुम्हाला इथे लोक दिसत असतील ते हाईक करतायत आणि खूप वरती असे हाईक करत करत गेलेले आहेत। खूप लोक असे इकडे हाईक करायला खूप मज्जा असते म्हणून इथे येतात। आणि मग आता तुम्हाला दिसत असेल इकडे लोक रॉक क्लाइंबिंग पण करतायत असं रोपनी। तर असे तुम्हाला दिसत असेल पुढे असं जो माणूस किंवा बाई जी आहे ती अशी वरती जाते, अशी दोरी बांधलेली आहे तिने आणि ते यूज करून ती अशी वरती जाते। तर मिनरल्स, आयर्न आणि वॉटर हे सगळे मिक्स झाल्यावर असे सगळं रेड रॉक्स तयार झालेले होते। आपण समजा लांबून असे रेड रॉक्स बघितले तर आपल्याला सरळ आणि साधे दिसतात, पण बघा आता अशा रॉक्सला किती रेड रॉक्सला असे किती खाच आहेत। त्याच्यामुळे क्लाइंबिंग आणि हायकिंग करताना काळजी घ्यावी लागते। लास वेगस जे आहे ते सगळं असं वाळवंट आहे आणि लास वेगसमध्ये कसे खूप ॲट्रॅक्शन्स आहे वाळवंटामध्ये, म्हणूनच तिकडे ॲट्रॅक्शन्समध्ये लास वेगसच्या वाळवंटाच्या तिकडे त्यांनी असे खूप सुखसोयी केलेले आहेत। खूप असं त्यांनी अरेंजमेंट केलेली आहेत, म्हणजे असं वॉशरूम किंवा रोड्स, म्हणजे तिकडे असे लोक येतील आणि सगळं बघतील, पाणी वगैरे तिथे सगळं होतं। जिकडे जिकडे लोकांना असे सर्विस प्रोव्हाइड केलेली असते तिकडे असे इकडून लांबून लांबून लोक येतात। तर इथेच तसं आहे, खूप चांगली त्यांनी अशी सर्विस प्रोव्हाइड केली होती आणि आता इकडे खूप लोक हायकिंग करायला येतात दररोज। तर मी आणि पप्पा इकडे हाईक करणार आहे, मला हाईक करायची होती, आता आम्ही थोडीशी छोटीशी हाईक करणार आहोत। तर इथे मी इकडे लोक जे असतात ते असे हायकिंगचे जे इक्विपमेंट मिळतात, गोष्टी मिळतात, म्हणजे जे काठी असते किंवा हायकिंगचे जे शूज असतात ते घेतात। तर मी पण आता आज हायकिंगचे शूज घातले आहेत आणि आता मी वरती हाईक करतो आहे।
मला इथे असं हाईक करायला खूप मजा येत होती. आम्ही वरती गेलो आणि थोडंसं पडत आलो. खूपच वरती नव्हतो आम्ही गेलो, आम्ही अर्ध्यापेक्षा पण कमी खाली वरती गेलो होतो. तर नंतर आम्ही थोडंसं वरती गेल्यावर आम्ही खाली आलो. मम्मीला हायकिंग नव्हती करायची म्हणून मम्मी खालीच होती एकटी, म्हणून आम्ही लगेच परत आलो. तर इकडे चारी बाजूनी असे खूप डोंगर्स आहेत रेड रॉक्सचे. त्याच्यामध्ये मग त्यांनी असे लोकांना असे रोड्स वगैरे सगळं केलेले आहेत, म्हणजे ते इकडे फिरायला येऊ शकतात आणि इकडे हाईक करू शकतात आणि रॉक क्लाइम्बिंग वगैरे करू शकतात. तर इकडे खूप लोक मला बघायला मिळाले, इकडे खूप असे टुरिस्ट स्पॉट्स होते. तर इकडे लोक हे जे ट्रेल आहे त्यांनी असे ट्रेल बनवले आहेत खूप, तिथे लोक असे बाईक रायडिंग पण करत होते तिकडे रोड्सवर. तर इकडे मला सायकलवाले पण दिसले, सायकलचे लोक पण इथे आले होते. तर इथे सायकलला लोक बाईक म्हणतात, मग बाईक म्हणजे सायकल. तर इकडे जे लोक सायकल चालवायला येतात त्यांना असे समजा त्यांचे सायकलचा प्रॉब्लेम झाला असेल, हवा भरायची असेल वगैरे सगळं जे आहे ते असे तिकडे त्यांनी असे पाणी वगैरे सगळं ते ठेवलं होतं, म्हणजे काही बिघडलं तर लगेच फिक्स करता येतं तिकडे जाऊन. आणि त्यांनी असं म्हणजे असं सुविधा ठेवली होती, सर्व्हिस ठेवली होती की ते असे जे टूल्स आहेत ते बांधून ठेवले ते म्हणजे की कोणी असं ते घेऊन नाही जाणार. हे असं मला इकडे वाळवंटामध्ये खूप छान वाटलं की जे बाईक घेऊन येतात किंवा सायकल घेऊन येतात त्याच्यासाठी त्यांनी अशी काळजी घेतली. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा. जसं रेड रॉक कॅनियन कसं वाटलं ते मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की 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 सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.